सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आतमध्ये सायलीवरती ऑपरेशन चालू असते तर अश्विन बाहेर येतो तेव्हा अर्जुन म्हणतो काय झालं अश्विन तर अश्विन म्हणतो की आत्ताच काही सांगू शकत नाही सायली वहिनीची क्रिटी कंडिशन खूप क्रिटिकल आहे तर रडतच कल्पना म्हणते की असं कसं होईल आणि सायलीला काही झालं नाही पाहिजे अर्जुन कल्पना म्हणते की अश्विन आपल्या सायलीला बरं वाटलंच पाहिजे तर अर्जुन म्हणतो की काही जरी झालं ना तर तरी अश्विन सायली बरी झालीच पाहिजे अश्विन म्हणतो की आम्ही आमचे सर्व प्रयत्न करतोय फक्त तुम्ही थोडासा धीर धरा आणि पेशन्स ठेवा तर दुःखाचे अश्रू गाळत आता कल्पना ही अश्विनच्या मिठीत येऊन रडू लागते तेव्हा अर्जुन आवाक झालेला असतो चैतन्य म्हणतो की मावशी तू स्वतःला सांभाळ इकडे आता पूर्णाजी ही घरामध्ये असताना विमलला म्हणते की विमल ग यांना विसर्जनामधून यायला एवढा उशीर का होतोय तर विमल ही टेबलवर बसून रडत असते तेवढ्यात पूर्णाई जवळ येत विमलला रडत असलेली बघते आणि म्हणते की विमल काय झालं असे रडतेस का तर रडण्याचा टाव फोडत विमल म्हणते की गणपती विसर्जनामध्ये आपल्या सायलीवरती जीव घेण्या हल्ला झाला ते ऐकून पूर्णाईला मोठा धक्का बसतो आणि तोंडाला हात लावत पूर्णाई आ करते तेवढ्यात पाठीमागून प्रतिमाचा फोटो हा भिंतीवरून खाली पडतो तर ते बघून पूर्णाईला मोठा धक्का बसतो आणि ही पूर्णाईला लगेचच सावरत खुर्चीवर बसवते इकडं कल्पना रडतच अश्विनला सांगत असते की मला माझी सायली काहीही करून हवी आहे कल्पना म्हणते की ज्याने कोणी हे केलं ना त्याला मी अजिबात सोडणार नाही माझ्या सायलीला जर काही झालं तर त्या माणसाला मी अर्जुन अजिबात सोडणार नाही तर अर्जुन म्हणतो की मी सायलीला काहीही होऊ देणार नाही दादा तू काही काळजी करू नको मी आहे ना तर चैतन्यला अर्जुन कल्पनाचे ते सायलीवरचे प्रेम बघून खूप वाईट वाटते आणि चैतन्य बाजूला येतो आणि रडू लागतो तेवढ्यात चैतन्याच्या मोबाईलवरती साक्षी फोन करते तर लगेचच चैतन्य हा साक्षीसोबत बोलताना रडू लागतो तर साक्षीला मोठा धक्का बसून साक्षी म्हणते काय झालं चैतन्य साक्षी म्हणते की मला सांग चैतन्य तू का रडतोय विसर्जनामध्ये काही प्रॉब्लेम झाला का तर रडतच चैतन्य म्हणतो की खूप मोठा प्रॉब्लेम झाला चैतन्य म्हणतो की सायली वहिनीवरती कुणीतरी हल्ला केला आणि तिच्या पोट चाकूने वार केले ते ऐकून साक्षीला तिसरा मोठा भयानक धक्का बसतो आणि साक्षी म्हणते काय बोलतोय चैतन्य नागराज मैपत दारू पिऊन पार्टी करत असतात तेव्हा विचार करत साक्षी म्हणते की ऐक ना हे ज्याने कुणी केलं त्याचं नाव काही कळलं का तर चैतन्य म्हणतो काहीच नाही कळलं साक्षी चैतन्य म्हणतो की अर्जुन आणि कल्पना मावशीची अवस्था खूप वाईट आहे त्यांच्या सोबत मी हे दुःख शेअर करू नाही शकत तेव्हा मी हे सर्व तुझ्याबरोबर शेअर करतोय साक्षी म्हणते की हो चैतन्य मला काळजी करू नकोस सगळं ठीक होईल चैतन्य म्हणतो की सायली वहिनीने कधीच कुणाचं वाईट केलं नाही तेव्हा तिच्याच बाबतीत हे असं का तर साक्षी विचार करते की मला माहीत आहे हे काम नक्कीच अण्णांचं आहे आणि काही दिवसापासून ते नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवतात चैतन्य म्हणतो की चा साक्षी सायलीला जर काही झालं तरी माणसाचा माणूस किवारचा विश्वास उडेल तर साक्षी म्हणते की चैतन्य तू काही काळजी करू नको सायलीला काहीच होणार नाही आणि तिथे जे काही घडतं ना त्याची मला तू सर्व अपडेट देत राहा तर साक्षी म्हणते की मी माझ्याकडून काही मदत करता आली तर तुला करील चैतन्य तर चैतन्य म्हणतो ठीक आहे आणि चैतन्य पुन्हा अर्जुनकडे येतो तेवढ्या चैतन्याच्या मोबाईलवर पुन्हा विमलचा फोन येतो तेव्हा अर्जुनकडे बघत चैतन्य म्हणतो की विमलने फोन केला तर फोन घेत विमल म्हणते की चैतन्य पूर्णाईला वहिनीसोबत बोलायचं तेव्हा चैतन्य तो मोबाईल कल्पनाकडे देतो त्यानंतर पूर्णाई ही कल्पनाला म्हणते की सायलीची तब्येत कशी आहे कल्पना रडतच कल्पना म्हणते की डॉक्टरांनी अजून काहीही सांगितलेलं नाहीये आणि सायलीची जखम खूप मोठी आहे पूर्णाई आणि कल्पना रडू लागते पूर्णाई म्हणते की कल्पना तू जर असा धीर सोडला तर अर्जुन कोलमोडून पडेल तर तो फोन स्पीकरवर असतो आणि अर्जुन ते सर्व बोलणे ऐकत असतो पूर्णाजी लगेचच कल्पना म्हणते की असा धीर सोडू नको सर्व काही ठीक होईल तर कल्पना म्हणते की तुमच्या बोलण्याने मला धीर आला आहे आणि मी असा कधीच धीर सोडणार नाही तर पूर्णाई म्हणते की कल्पना मी येऊ कागद तिकडे मला इकडे राहवत नाही पूर्णाई म्हणते की मी तुझ्याकडे येऊन आधार बनून तरी राहील तर कल्पना म्हणते की पूर्णाई तुम्ही नाकादगदा करून घेऊ आणि हॉस्पिटलमध्ये येऊन तरी काय होणार आहे तेव्हा तुम्ही घरीच थांबा तर पूर्णाई म्हणते की हॉस्पिटलमध्ये काय होतं आहे ते मला सर्व कळवत राहा असे म्हणत कल्पना म्हणते ठीक आहे तर पूर्णही फोन ठेवते तर इकडे रविराज अस्मिता आणि प्रिया गणपती बाप्पाचं विसर्जन करतात अस्मिता म्हणते की एवढा गोंधळ होऊ नये विसर्जन मात्र व्यवस्थित झालं रविराज म्हणतो की सुभेदारांच्या गणपतीचं विसर्जन माझ्या हातून व्हावं ही काहीतरी मोठा संकेतच असू शकतो रविराज म्हणतो की पण या कारणासाठी हे असं माझ्या हातून व्हायला नको होतं तर तन्वी म्हणते की बाबा चला आपण घरी जाऊ तर डोळे मोठे करत रविराज म्हणतो काय बोलतेस तन्वी तू मला हॉस्पिटलमध्ये जायला हवं तर तन्वी म्हणते की बाबा त्या सायलीने आपल्याला किती त्रास झाला दिला तिच्यासाठी कशाला हॉस्पिटलमध्ये जायचं रविराज म्हणतो की आता विचार करायची वेळ नाहीये आणि ही सुद्धा आपली जॉईंट फॅमिली आहे तेव्हा मला आता मी हॉस्पिटलमध्ये लगेच जाणार चल आता तेवढ्या आता अस्मिता म्हणते की काका पूर्णही घरी एकटे आहे तिला जर कळलं तर धक्का बसेल म्हणून मी घरी जाते तर रविराज म्हणतो की अस्मिता तू बरोबर बोलतेस तू घरी जा आम्ही हॉस्पिटलमध्ये जातो आणि रविराज तन्वीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतो तर रविराज म्हणतो की मी आत्ताच ॲटो घेऊन येतो तेव्हा इकडे तन्वी म्हणते की या किल्लेदाराला आता हॉस्पिटलमध्ये जायचं काय सुचलं काय माहिती एवढं उन्हात आणण्यात दमलो घरी जाऊन मस्त ताणून दिली असती अस्मिता म्हणते मी तर मस्त घरी जाऊन झोपणार आहे आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथे काय घडतं त्या बाईची अवस्था कशी आहे ते मला कळव का असे अस्मिता तन्वीला सांगते इकडे ऑपरेशन करून डॉक्टर जोशी हे बाहेर येतात तेवढ्यात पळतच अर्जुन आणि कल्पना डॉक्टरला म्हणतात काय सिच्युएशन आहे डॉक्टर सायली बरी आहे ना तर डॉक्टर म्हणतात की नाही अजून इकडे रविराज म्हणतो की माझा सायलीवरचा राग होता तरी सुद्धा माझ्या मनाला एवढं अस्वस्थ का वाटतंय तर तन्वी रविराजकडे बघत विचार करते की किल्लेदार एवढा तोंड पाडून का उभा आहे तन्वी विचार करते की धसी काय सायलीची याची मुलगी मुलगी आहे मी नाही तर इकडे डॉक्टर अर्जुन आणि कल्पनाला म्हणतात की सायलींवरचा सा धोका अजून टळलेला नाही आहे त्यांचा खूप ब्लड लॉस झाला आहे डॉक्टर म्हणतात की त्या नक्की पूर्णपणे बऱ्या होतील की नाही हे अजून आम्ही सांगू शकत नाही आहे तेव्हा ते शब्द ऐकून कल्पनाला तिसरा मोठा भयानक धक्का बसतो आणि पुन्हा कल्पना रडू लागते तर अर्जुन म्हणतो की माझ्या बायकोला काहीच होणार नाही नक्कीच सायली बरी होतील जेव्हा रविराजसुद्धा तोंड पाडून बसलेला असतो तर चैतन्य कल्पनाला समजावू लागतो तर इकडे रविराज हा कल्पनाकडे हळू पावला आणि चालत येऊ लागतो तेव्हा रविराजला सायलीचे बोलणे आठवते सायलीने रविराजला सांगितलेले असते की मी दिवी आईकडे फक्त प्रार्थना केली की तुमची मुलगी आणि तुमची बायको तुम्हाला लवकर मिळू दे तेव्हा रविराजने सायलीला सांगितलेले असते की सायली तुला कशाची जरी मदत लागली तरी माझ्या घराचे दरवाजे तुला कायम उघडे असतील तर सायलीने रविराजला सांगितलेले असते की सर श्रद्धेमध्ये खूप ताकद असते तर आता मी तुमच्या मुलीसारखे आहे असे म्हणत सायलीने आपला हात न धरून आपल्याला कसे मंदिरात घेऊन गेली हे आता रविराजांच्या डोळ्यासमोर येते तर हात जोडून सायलीने सांगितलेले असते की सर तुम्ही मला खूप मदत केली तर रविराज हा ऑपरेशनच्या दरवाजात येऊन सायलीकडे एकटक बघत असतो तेव्हा इकडे तन्वी विचार करते की ही सायली जर मिली तर ती म्हातारी अर्जुनचं माझ्यासोबत लग्न लावून देईल पण लग्नाच्या अगोदरच या किल्लेदाराला या सायलीकडे बघून अटॅक तर येत नाही ना तर आता तन्वी रविराजकडे येते आणि म्हणते की बाबा तुमचं मन किती मोठं आहे त्या सायलीने तुम्हाला आणि आपल्याला किती त्रास दिला तरी तिच्यासाठी तुमचे मन किती हळवं झालं तर तन्वी म्हणते की आपण देवासमोर प्रार्थना करू तेव्हा रविराज ठीक आहे असे म्हणत शेजारीच असलेल्या गणपती बाप्पाकडे जाऊ लागतो तर इकडे तन्वी कल्पनाला समजावते आणि म्हणते की देवाच्या मनात जे असेल तसेच होईल तुम्ही काही काळजी करू नका इकडे आता विमल ही पूर्णायला पाणी देते पूर्णाई म्हणते की विमल तू सायलीसाठी दैवाकडे प्रार्थना कर तर विमल म्हणते ती तर मी करतेच आहे पण मला खूप अस्वस्थ होतं आहे आणि सायलीताईंचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतोय मला असं वाटतंय की त्या किचनमध्ये काहीतरी लगबग करतायत दिवसभर आम्ही बरोबरच असतो ना विमल म्हणते की पूर्णाई तुम्ही तर त्यांच्याशी बोलतही नाही तरीसुद्धा त्यांच्यासाठी तुमचा जीव तुटतोय ना तेव्हा पूर्णाई विमलकडे बघू लागते तर पुन्हा विचार करते की खरंच या पुरीसाठी माझा जीव एवढा कासावीस का होतोय आणि मला या सायलीची एवढी काळजी का वाटते त्यानंतर ऑपरेशन थिएटरमधून पुन्हा डॉक्टर बाहेर येतात तर अर्जुन हा डॉक्टरांकडे येतो तेव्हा अर्जुन म्हणतो काय झालं बरी आहे सायली डॉक्टर म्हणतात की हे बघा त्यांच्या खूप ब्लड लॉस झालेला आहे आणि त्यांच्या दिव्यावरचा धोका अजूनही टळलेला नाही त्यांना रक्ताची गरज आहे आणि त्यांचं ब्लड खूप रिअर आहे तर अर्जुन म्हणतो की कोणता ब्लड ग्रुप आहे तेव्हा डॉक्टर म्हणतात ओ निगेटिव आणि ते रक्त आपल्या हॉस्पिटलमध्ये शिल्लक नाहीये तेव्हा काहीही करून या ब्लड ग्रुपचे रक्त आपल्याला हवे आहे आणि डॉक्टर आतमध्ये निघून जातात तर इकडे कल्पना पुन्हा रडूला लागते अश्विन पुन्हा कल्पनाला समजावतो आणि म्हणतो की तुम्ही प्लॅनिंग होऊ नका मी सुद्धा एक डॉक्टर आहे अश्विन म्हणतो की मी ब्लड डोनर कॉन्टॅक्ट करतो मिळेल आपल्याला रक्त तर कल्पना रडत म्हणते की अर्जुन हे काय होऊन बसलं तेवढ्यात रविराज हा कल्पना समोर येतो कल्पना म्हणते की देवाने सायलीच्या नशिबात काय लिहून ठेवलं काय माहिती कल्पना म्हणते की देव या सायलीची अशी का परीक्षा बघतोय तर रविराज हा कल्पनासमोर येत म्हणतो की सायली ही परीक्षा पास होणार म्हणजे होणार तेव्हा अर्जुन हा अवाक होऊन रविराजकडे बघू लागतो तर तेवढ्यात अण्णाचा तो माणूस हॉस्पिटलच्या दरवाजातून त्यांचे ते सर्व बोलणे ऐकत असतो डॉक्टर हे अर्जुन शेजारून जाऊ लागतात तर अर्जुन डॉक्टरला थांबवत म्हणतो की डॉक्टर काय झालं अर्जुन म्हणतो की डॉक्टर ब्लड साठी कुणाशी बोलायचं असेल तर मला सांगा आणि ब्लड जर लांबून आणायचं असेल तर ते सुद्धा मला सांगा अर्जुन म्हणतो की पैशाची तुम्ही काही एक काळजी करू नका पण प्लीज डॉक्टर सायलीला वाचवा डॉक्टर म्हणतात की हे बघा आमचे प्रयत्न चालू आहेत तर अर्जुन म्हणतो की तुमचे प्रयत्न असेच चालू ठेवा तर चैतन्य अर्जुनला समजावू लागतो आणि तो अन्नाचा माणूस तो सर्व प्रकार बघत असतो तर अर्जुन भानावर येत म्हणतो की सॉरी डॉक्टर आणि ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे ना तर डॉक्टर म्हणतात हो तेव्हा तेथील सर्व बसलेल्या माणसांना अर्जुन वेड्यासारखा विचारू लागतो की तुमचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे का तर सर्वजण नाही म्हणत असतात तर अर्जुन प्रत्येकासमोर हात जोडून ब्लड ग्रुप विचारत असतो तेव्हा चैतन्य अर्जुनकडे येत म्हणतो काय करतोय अर्जुन तर अर्जुन म्हणतो की ब्लड ग्रुप शोधतोय तेवढ्यात अर्जुन त्या लपलेल्या अन्नाच्या माणसाकडे येतो आणि म्हणतो की तुमचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे का तर तो माणूस म्हणतो नाही आणि गॉगल घालून तो माणूस तिथून निघून जातो तर आता इकडे रविराज हा कल्पनाला म्हणतो की कोणता ब्लड ग्रुप आहे सायलीचा तर कल्पना म्हणते की ओ निगेटिव्ह तेव्हा ओ निगेटिव्ह हे शब्द ऐकताच रविराज म्हणतो की हा ब्लड ग्रुप तर प्रतिमाचा आहे तेव्हा आता कल्पनाला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो तर आता इकडे अर्जुन हा लगेचच रविराजकडे बघून कुसुमला फोन लावतो आणि कुसुमला म्हणतो की सायलीवरती जीव घेणं हल्ला झाला आहे आणि त्या सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे ते ऐकून कुसुमला मोठा धक्का बसतो आणि लगेच कुसुम ॲटोने सिटी हॉस्पिटलमध्ये येऊ लागते पण त्याच वेळेस प्रतिमा ही शेजारून जाऊ जात असताना त्या ॲटो आता प्रतिमाला धक्का लागून प्रतिमा ही खाली पडते तर कुसुम आणि तो ॲटो ड्रायव्हर प्रतिमाला उठवतात तेव्हा प्रतिमाच्या हातातून खूप सारे रक्त येत असते ते बघून कुसुम म्हणते की यांना तर हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे हातातून खूप रक्त येतं यांच्या तेव्हा प्रतिमाला सुद्धा आता कुसुम हॉस्पिटलमध्ये आणू लागते तर आता हॉस्पिटलमध्ये भयानक सत्याचा धमाका उडून प्रतिमा ही सायलीला कसे रक्त देते आणि सायलीचा जीव वाचवते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा